मी शंभराव जगताप आपण पाहत आहात संघ नायक न्यूज. आज आपण जेजुरीमध्ये आहात. आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वंदन कार्यक्रम संपन्न झालेला आहे. त्यानिमित्त आपल्याला दादासाहेब गायकवाड दोन शब्द सांगणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या 67वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारास आणि प्रतिमेस अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा 67वा महापरिनिर्वाण दिन संपन्न होत असताना तमाम पुरंदर तालुक्याला पुणे जिल्ह्याच्या या ठिकाणी मी सर्व बौद्ध उपासक उपासकांना विनंती करतो की अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी हस्ती स्मारक आहे आणि हस्ती स्मारक हा या ठिकाणी असणारा भालेराव परिवार, ढेकळे परिवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ती या ठिकाणी येऊन स्मारकाचं या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. अनेक वर्षापासून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा आणि पुरंदर तालुक्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी सर्व बौद्धजन समाजाला आवाहन करत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी हस्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी अंश आहेत आणि तुम्हाला जर चैत्यभूमीला जाऊन त्या ठिकाणी अभिवादन करण्याला जमणार नसेल तर या जेजुरीगडावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हस्ती स्मारकाला येऊन 6 डिसेंबरचा अभिवादनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करावा. भारतीय बौद्ध महासभा पुरंदर शाखेच्या वतीने या ठिकाणी मी तमाम पुरंदर तालुक्याच्या सर्व बौद्ध उपासकांना विनंती केली, आवाहन केलं की या ठिकाणी येऊन आपण अभिवादन करणार. सकाळपासून लोक या ठिकाणी अभिवादनाला येतात. या आव्हानाला सकार मत असं सगळं पुरंदर तालुक्याच्या आमच्या बौद्ध उपासक उपासकांनी प्रतिसाद दिले. सर्वांचं ऋण आणि आभार व्यक्त करतो. याही पुढं या स्मारकाला उठाव असं या ठिकाणी उजेडात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं एवढीच या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमानिमित्त आवाहन करतो. आयुष्यमान जे पी गायकवाड, पुरंदर तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचा माजी उपाध्यक्ष, माजी खजिनदार. त्याचप्रमाणे मी मुंबईला होतो. मुंबईवरून आल्यानंतर आम्ही तालुक्यामध्ये शाखा स्थापन केली. जेजुरीमध्ये असणाऱ्या बाबासाहेबांची अस्थी, या अस्थीला पुरंदर तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांनी प्रत्येक 6 डिसेंबरला भेट द्यावी, अभिवादन करावं असं संस्थेच्या वतीने आम्ही कार्यक्रम चालू केलेले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये देखील आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या शाखेमध्ये कामं केली आहेत. कामातून रिटायर झाल्यानंतर आम्ही तालुका शाखेवरती, तालुक्यावरती येऊन शाखा बांधून सर्व बौद्ध उपासकांना धम्माची गोडी कशी लागेल, धम्म तिथपर्यंत कसं जाईल हे बाबासाहेबांचा संदेश आम्ही तालुक्यामध्ये राबवत आहोत. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.